पाणी होय, पाणी पाणी पिणे हा विषय इतका कठीण झाला आहे की पाणी पिण्याच्या प्रमाणाला कोणतेच निकष राहिलेले दिसत नाहीत. आज जिकडे तिकडे पाणी पिण्याच्या तुमच्या या सवयी आहेत, तुमच्या त्या सवयी आहेत असं सांगून पाणी पिण्याबद्दल कुणीच पद्धतशीरपणे मार्गदर्शन करत नाही आहे. खरे तर पाणी आपल्याला जिवंत ठेवते, त्यामुळे आपण पाणी पितो. मात्र हे किती, कधी व कसे प्यायचे हे समजून घ्यायला हवे. किती पाणी दिवसाला प्यावे हा साधा प्रश्न, पण त्याचं उत्तर अवघड, कारण या प्रश्नांचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे बदलत जाते. कोणतेही एक उत्तर सर्वांना लागू होत नाही. आयुर्वेद शास्त्राने वर्णन केलेले पाण्याविषयीचे निकष अबाधित आहेत. एखादी व्यक्ती दिवसभरात किती शारीरिक हालचाल करते, किती परिश्रम करते, कोणत्या वातावरणात कोणत्या हवामानात राहते, यावरून ती कसा आहार घेते, तो पुरुष आहे की स्त्री आहे, बालक आहे की वृद्ध आहे, अशा ह्या निकषावर त्या व्यक्तीचे पाणी ठरत असते. खरं तर पाणी हे जीवन आहे. आयुर्वेदाने पाण्याला जीवन संबोधताना जिवंतपणा आणणारे आहे असे वर्णिलेले असून त्याला आहाराची उपमा दिली आहे. म्हणजेच पाणी हा अविभाज्य घटक आहे, तो शरीराला जिवंत ठेवतो, पोषित करतो. रस, रक्तादी सप्त धातू यांचे पोषण केवळ आणि केवळ पाण्यावरच असते. आपले शरीर हे 60%-हून अधिक पाण्याने भरलेले आहे. हा पाण्याचा टक्का शरीर प्रकृतीप्रमाणे बदलतो हेही आपण आयुर्वेदानुसार ध्यानात घ्यायला हवे. ऋतुमानानुसार पाण्याचे सेवन हे बदलणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्याची एवढी गरज नसते, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घामावाटे पाणी बाहेर फेकलं जातं आणि आपल्या शरीराला अतिरिक्त पाण्याची गरज भासते, त्यामुळे आपण जलद्रव्य घ्यावेत. तर उन्हाळ्यात पाण्याचा विसर्ग जास्त होतो, अधिक उष्णता होते, म्हणून सप्तदास धातू व पेशींना जलद्रव्य देणे अधिक गरजेचे असते. थंड हवामानात त्याची एवढी गरज नसते. तर मित्रांनो, पाणी पिण्याचे हे जे काही गुणधर्म आहेत हे आयुर्वेदांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समजवलेले आहेत. आपण आपल्या शरीर प्रकृतीनुसार, आपण आपल्या ऋतुमानानुसार, वयानुसार, आपल्या लिंगानुसार, भेदानुसार आपण त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि पाणी कसं प्यावं हे समजून घेऊन आपण जर पाण्याचे सेवन केले तर आपण जवळपास 100%-पेक्षा जास्त आजारांपासून निश्चितच लांब राहतो. म्हणून पाणी कधी कसे प्यावे हा व्हिडिओ आज आपण पाहिला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नॉलेज मोअर हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.